डॉक्टरांनी केलेल्या निष्काळजीपणाच्या तपासणीने दिव्यांग अपत्य जन्मले, डॉक्टरांना 40 लाखांचा दंड। यवतमाळ येथील डॉक्टरांनी तपासणीत हयगय केल्याने दिव्यांग अपत्य जन्माला आले। या प्रकरणी दाखल तक्रारीवरून ग्राहक आयोगाने यवतमाळ येथील 2 डॉक्टरांना 40 लाख रुपये दंड ठोठावला आहे। यात एक स्त्री रोगतज्ञ आणि एका सोनोग्राफी तज्ञाचा समावेश आहे। आर्णी येथील श्रीकांत वसंतराव राठोड यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर 20 सप्टेंबर रोजी हा निर्णय देण्यात आला आहे। श्रीकांत राठोड यांच्या पत्नी मनीषा श्रीकांत राठोड राहणार आर्णी या गर्भवती असताना डॉक्टर अर्चना वीरेंद्र राठोड यांच्याकडे उपचार घेत होत्या। डॉक्टर राठोड यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी डॉक्टर आशिष कुमार लोहिया यांच्या मंगलमूर्ती डायग्नोस्टिक सेंटरमध्ये सोनोग्राफी केली। त्यावेळी मनीषा यांच्या पोटातील गर्भ सुस्थितीत असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे व्यंग नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली। प्रत्यक्षात मात्र प्रसूतीनंतर नवजात बाळाला दोन्ही हाताला प्रत्येकी 4 बोटं होती। पायाला हाड नव्हते तर पाय व पायाची बोटंही व्यवस्थित नव्हती। डॉक्टर अर्चना राठोड व डॉक्टर लोहिया यांनी तक्रारकर्ते श्रीकांत राठोड यांना प्रत्येकी 20 लाख रुपये अशी एकूण 40 लाख रुपये भरपाई द्यावी, प्रत्येकी 10,000 आणि तक्रार खर्चाचे 3,000 द्यावे असा आदेश दिला आहे। तपासणीत हयगय डॉक्टर आणि सोनोग्राफी तज्ज्ञांची तपासणीत हयगय झाल्याने नुकसान भरपाई मिळावी यासाठी श्रीकांत राठोड यांनी यवतमाळ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे धाव घेतली। आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार वाघमारे, सदस्य हेमराज ठाकूर यांच्या उपस्थितीत या तक्रारीवर सुनावणी झाली। यामध्ये डॉक्टर अर्चना राठोड आणि डॉक्टर आशिष कुमार लोहिया यांनी उपचार आणि तपासणीत केलेली हयगय स्पष्ट झाल्याने आयोगाने निर्णय दिला। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।